सभापति महोदय हा वे फक्त माझ्या चर्चेच्या याच्यामधला मला 5 मिनिटं अजून वाढून भेटवावी ते चिट्टी फाडून मला आता 5 मिनिटं अजून वाढून भेटवावी असे एकंदरीत जर या पुरवणी मागण्यांसंदर्भातलं बघितलं तर देसाई साहेब सगळ्यात जास्त हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाकडे असलेल्या खात्यांमध्येच पुरवणी मागण्यांचा सगळ्यात जास्त हे जवळपास 51% हे त्या खात्यांकडे त्या पक्षांकडे गेलेत. त्याचबरोबर 31,298 कोटी एकूण पूरक ज्या मागण्या आहेत ते सार्वजनिक बांधकाम असेल, ग्रामविकास असेल, शालेय शिक्षण असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, सामाजिक न्याय असेल, या 5 विभागांमध्ये जवळपास सगळ्यांचं मिळून मुंडेसाहेब 51.82% इतका निधी गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर ही सत्ता पूर्ण अर्थाने कोण राबवतंय हे या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्याला सगळं स्पष्ट होतंय. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला आपण सुरुवातीला 9 डिसेंबर 2021 5 कोटी दिले आणि त्याच्यानंतर आता अतिरिक्त 430 कोटी आत्ता अजून देत आहेत. मुळात या संदर्भातलं नियोजन हे अर्थसंकल्पातच केलं गेलं पाहिजे होतं, कारण हे अतिशय महत्त्वाचा विषय हा सगळ्यांसाठी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी विशेष अर्थसहाय्य 1,150 कोटींची रक्कम ही काढण्यात आली. याच्यामध्ये पण हे खरं तर नियोजन, कारण वारंवार याच्यामध्ये जे एसटीचे कर्मचारी आहेत हे आंदोलन करतायत, उपोषण करतायत, बरेचसे कर्मचारी खरं तर या आंदोलनामध्ये मृतही पावले, आणि त्याच्यामुळे याचं नियोजन खरं तर राज्य शासनाने पुरवणी मागण्यांच्या ऐवजी अर्थसंकल्पात करणं हे जास्त अपेक्षित होतं. सभापती महोदय, बाब क्रमांक 231, पान क्रमांक 170, कोविडमध्ये जे मुलं अनाथ झालीत त्यांच्यासाठी राज्य शासनाने 20 कोटी अशी पुरवणी मागणीचे नियोजन केलेलं आहे. माननीय दरेकर साहेबांनी त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलं, त्याच्यामुळे मी फार जास्त त्याच्यामध्ये भाष्य करणार नाही. पण जवळपास 5,334 मुलांनी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येकी मुलाला 37,495 रुपये एवढेच मिळतील, आणि त्याच्यामुळे ही तरतूद पुरेशी नाही. आणि यावरून खरं तर शासनाचा हेतू काय याच्यावरही एक प्रश्नचिन्ह उभं राहतं, आणि त्याच्यामुळे योग्य ती नियोजन खरं तर शासनाकडनं करणं अपेक्षित आहे. वित्त विभाग बाब क्रमांक 57, पान क्रमांक 40, निवृत्ती वेतन व इतर सेवा निवृत्ती लाभ याच्या संदर्भातही वित्त विभागाकडून निवृत्ती वेतनासाठी तसेच इतर सेवा निवृत्ती लाभ देण्यासाठी जवळपास 2,100 कोटी 90 लाख एवढी अतिरिक्त निधीची तरतूद केली. वेळ संपलाय, लवकर लवकर मेटकरीजी तुम्ही आता आलाय, एक मिनिट राहिलाय. सभापती महोदय, मला जे आतापर्यंत खालचे सदस्य डिस्टर्ब करतायत त्याच्यामुळे 3 मिनिटं मगाशी उपसभापती महोदय वाढवून दिलेल्या वेळातला 1 मिनिट राहिलाय. आताही बघा, एक एक मुळात आपण पुरवणी मागण्यांच्या संदर्भातली जर तरतूद बघितली तर अकल्पित आणि तातडीची जो खर्च असतो तो भागविण्यासाठी शासनाने या संदर्भातलं नियोजन करायचं असतं पुरवणी मागण्यांच्या माध्यमाने. आणि हा जो विषय आहे याच्यामध्ये खरं तर मूळ अर्थसंकल्पामध्येच नियोजन होणं अपेक्षित आहे. सभापती महोदय, बाब क्रमांक 73, पान क्रमांक 50. चला समारोप करत दावकरे सर. सभापती महोदय, मला अजून 2 मिनिटं भेटावी अशी विनंती आहे, बरेच मुद्दे आहेत, भरपूर नावं आहेत, त्यांनी बराच वेळ घेतला, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःही नवीन सदस्य आहात, त्याच्यामुळे प्रत्येक सदस्याची भावना सदस्यांनी समजून घ्यावी. बाकीच्या सर्वांचा वेळ तुमचा, हा हा, यांचा वेळ मला द्या. विकास प्रकल्प नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवेच्या संदर्भात जे भांडवली खर्च उपलब्ध करून देण्यासाठी 1,000 कोटी एवढा अतिरिक्त निधी केलाय, त्याच्यामध्येही याही गोष्टीचं नियोजन खरं तर मूळ अर्थसंकल्पात होणं अपेक्षित होतं. सभापती महोदय, बाब क्रमांक 214, पान क्रमांक 158, आदिवासी विभाग याच्यामध्ये सभापती महोदय, जी राज्यातील आदिवासी क्षेत्रातील आणि आदिवासी क्षेत्राबाहेरची नवीन कार्यालयीन इमारत ही नवीन वसतिगृह आश्रमशाळेची इमारत ही 3,085 कोटी एवढा निधी पुरवणी मागणीमध्ये केलाय. सभापती महोदय, पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्राबाहेर आश्रमशाळा आहेत. या 60 आश्रमशाळांमधील पहिली ते 12वी
विद्यार्थी एकूण संख्या 34,956 एवढी असून अधिक अतिरिक्त मुलं ही 14,401 आहेत. धन्यवाद सभापती महोदय. या संदर्भातलं जे नियोजन केलंय ते अतिशय अपुरं आहे आणि हा त्या मुलांना न्याय न देणार आहे. सभापती महोदय, सार्वजनिक बांधकाम बाब क्रमांक 58541 डावखरे साहेब, राज्यातील हे बघा नावं भरपूर आहेत खरंच ना. सभापती महोदय, मी दोनच मिनिटं डिस्टर्बन्स मध्ये मध्ये 2 मिनिटं झाले, 5 मिनिट झाले. आपण स्वतः बघा शेवटचा 1/2 मिनिट. शेवटचा 1/2 मिनिट. राज्यातील विविध ठिकाणच्या शासकीय निवासी इमारत यांची देखभालसाठी आणि दुरुस्तीसाठी ज्या निधीची नियोजन केले त्याच्यामध्ये ठाणे पनवेल नेरूळ या भागांना वगळले, त्याच्यामुळे हा या भागातला झालेला अन्याय आहे. सार्वजनिक बांधकाम बाब क्रमांक 73 पान क्रमांक 78 राज्यातील विविध ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या संदर्भातलं बांधकामामध्ये सिंधुदुर्ग असेल, महाड असेल या भागांमध्ये जिकडे पर्यटन स्थळ आहेत या इकडे नियोजन न केल्याबद्दलही खंत वाटते. सभापती महोदय, अतिशय महत्वाचा विषय म्हणजे बाब क्रमांक 221 पान क्रमांक 165 मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक भवनच्या बांधकामासंदर्भात जी निधी मंजूर केलेला आहे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची इमारत ठाण्यामध्ये असून त्या ठिकाणी अनेक प्रलंबित कामे असल्या कारणाने सदर कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाने निधी हा मंजूर होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आरोग्याचा विषय जो सदस्य सगळेच म्हटले, सभापती महोदय, बाब क्रमांक 186 पान क्रमांक 136 ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यात खल्डी परिसरात जो अति दुर्गम आदिवासी बाहुल भाग आहे. डॉक्टर साहेब, माझी विनंती आहे, आता वेळ संपला प्लीज. एकच मिनिट सभापती महोदय. टेंबा येथे आरोग्य केंद्राची मान्यता मिळालेली आहे, परंतु जागेअभावी माझे मित्र असल्याचा फायदा घेऊन आरोग्य केंद्राची इमारत रखडले. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेन की या संदर्भातलं थोडस गांभीर्याने जर घेतलं तर जागा आपल्याला फक्त अलॉट करून घ्यायचे निश्चितच एक चांगली. धन्यवाद धन्यवाद गावकर साहेब, आपल्याला त्या तिकडे सन्माननीय सदस्य. शिक्षणाचा एक महत्वाचा विषय जो सर्व सदस्यांनी घेतलाय त्याच्यामध्ये बाब क्रमांक 220 पान क्रमांक 163 मुंबई येथील डॉक्टर होमी बाबा सन्माननीय सदस्य खर्चासाठी तरतूद आहे त्यामध्ये कोकणाच्या गावकर साहेब. आता 1/2 मिनिट करता करता 3.5 मिनिट झालीत, मी इथे बसून 3.5 मिनिट साधारण झाली. फिगर करून टाकू 4 मिनिटाचा नाही. विद्यार्थ्यांना संशोधन शेवटची बेल मारेल त्यावेळेस थांबावं कृपा करून. नाम लौकिक व्हावा मैत्रीचा फायदा घेत नवीन प्रयोग करून संशोधन वृत्ती जपण्यासाठी सभापती महोदय त्या भागाला एक सायन्स सेंटर भेटावं अशी बस मंत्र्यांचे 5 मिनिटांची नाव असते मंत्र्यांसाठी 5 मिनिटांची नावं नाहीत ती इकडचे मंत्री आहेत त्याच्यामुळे एकदा हातात हा विषय घेतो. सभापती महोदय, शिक्षकांचा खरंच फार जटिल प्रश्न आहे. आपण बघतोय सगळ्या सदस्यांनी सकाळपासून माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पण हा विषय मांडला आणि जुनी पेन्शन योजना असेल किंवा शिक्षकांचे असे जे अनेक प्रश्न आहेत याच्यासाठी ज्या गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनाने शासनाने खऱ्या अर्थाने संवेदनशीलरित्या हे बघणं गरजेचं आहे. खेदाने या इकडे सांगा वाटतं की जे सत्ताधारी सदस्य आहेत त्या सत्ताधारी सदस्यांनी या संदर्भातलं शोक या इकडे व्यक्त केलं की ज्या याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. एक शेवटचा आणि थांबतो सन्माननीय की सन्माननीय सदस्य डावखरे साहेबांना माझी आता नम्र विनंती आहे की आपला वेळ आता आटोपता घ्यावा. सन्माननीय सदस्य अनिकेत जी तटकरे साहेब, आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल सभापती महोदय आपले आभार. धन्यवाद धन्यवाद सभापती महोदय. हे बघा तट 1 मिनिट.